नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यामध्ये आणि आज तर राहता तालुक्यातील पेरू उत्पादक असेल सीताफळ उत्पादन असेल किंवा डाळी उत्पादन असेल अशा या शेताची या पिकाची पाहणी करण्यासाठी खरं तर एक छानशी सहल आली जळगाव जिल्ह्यातील काही कृषी अधिकारी असतील काही शेतकरी बांधव असतील तिथल्या सिस्टमनी ही खरं तर सहल या ठिकाणी पाठवलेली आहे हे कशासाठी आले काय या ठिकाणी बघितलं ते सविस्तर आपल्याला आपल्याशी बोलणार आहेत नमस्कार मी चेतन बागुल कृषी सहाय्यक जळगाव जिल्हा उपविभागामार्फत आपली उपविभाग पाचोऱ्यामार्फत आपली सहल शेतकरी सहल इथे आयोजित केलेली होती आणि त्या अंतर्गत आपण श्री मधुकर बोटे त ता, माझी तालुका कृषी अधिकारी राहता यांच्या प्रक्षेत्रावर तसेच पाटील साहेब सदाफळे यांच्या शेतावर आपण वेगवेगळ्या पिकांचे म्हणजे पेरू असेल डाळिंब असेल आंबा आहे त्यांनी एक चिक्कू आहे अशा वेगवेगळ्या पिकांची जे काही वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केलेली आहे आणि त्याचं म्हणजे त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते त्यांनी बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांना समजावून सांगितलं आहे मी त्याबद्दल त्यांचा आभारीच आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी हे काय मिडो ऑर्चिड म्हणा जिऱ्यानेचे जे काही एक शेतकरी त्यांनी उपलब्ध करून दिले आमच्या शेतकऱ्यांना बरंच त्यांनी मार्गदर्शन केलं तसेच हां सरांनी आपले मधुकरराव बोटे सरांनी जी बांधावरची वृक्ष लागवड आहे जी म्हणजे आपल्या उतरत्या वयात आपल्याला पेन्शन कशी उपलब्ध कर होईल याच्यासाठी त्यांनी बांधावरची वृक्ष लागवडीचं महत्त्व पटवून दिलं आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत त्यांनी बरीच माहिती दिली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही माहिती दिली आपल्या शेतकऱ्यांनी त्याबद्दल आप मी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि जळगाव जिल्हा जळगावातील उपविभाग पाचोरातर्फे त्यांचा खूप खूप आभार मानतो त्यांनी असंच आपल्या ह्या ही एक सहल जरी झाली तरी इतर ज्या काही आपल्या शेतकरी सर येतील त्यांना अशाच प्रकारचं मार्गदर्शन आपलं लाभेल जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्नामध्ये वाढ होईल किंवा म्हणजे जो काही बदलतं वातावरण आहे याच्यामध्ये त्यांनी काय काय बदल करून आपल्या उत्पन्नाला कसा टिकाव धरून ठेवू उत्पन्न वा हे ये करता येईल आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल मी खूप सरांचा आभारी आहे या ठिकाणी जळगाव जिल्हा उपविभाग पाचोरा यांच्या माध्यमातून जे जो अभ्यास दौरा आयोजित केला आहे तर आज आपण राहत आहेत माजी तालुका कृषी अधिकारी श्री मधुकर बोटे सर यांच्या इथं भेट दिली प्रक्षेत्राला आपण या तालुक्या या तालुक्यामध्ये किंवा या परिसरामध्ये आपण पिकं पाहत असताना विविध फळबागा विविध भाजीपालावर्गीय पिकं आणि शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या वे पद्धतीने ती लागवड केलेली आहे आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सहसा पाहतो की कपाशीचं उत्पन्न घेतलं जातं परंतु शेतकऱ्यांना इकडं आणण्याचं एकच उद्देश होता की ते कपाशी एकमेव पीक सोडून इतर ही पिकं फळवर्गीय पिकं असतील जिरेनियम शेती असेल तसेच सरांनी सांगितलं बांधावर वृक्ष लागवड असेल तर अशा माध्यमातून आपण आपलं उत्पन्न कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेऊ हो शकतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आपलं ओ उत्पादन वाढवून उत्पादन खर्च कमी आ, कसा करता येईल यासाठी या ठिकाणी या आपल्याला सरांनी मार्गदर्शन भेट दिली तर आपण पेरूच्या बागेला भेट दिली त्यानंतर इतर बागांनाही भेट दिली तर त्या ठिकाणी आपण पाहिलं की शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीची फळ फळांची फल, क्वालिटी जी आहे ती अतिशय उत्कृष्ट आणि त्यानंतर आपण या ठिकाणी राहता तालुका भागामध्ये पाहिलं की वेगवेगळे प्रोसेसिंग युनिट की नुसतं उत्पादन घेऊन चालत नाही तर ते, आ, ते आ, त्या उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावरती प्रोसेसिंग करून त्यातून कसं आपलं उत्पादन वाढवायचं आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना त्या फळवर्गीय पिकाला भाव नसतो त्यावेळेस आपण जर प्रोसेसिंग करून पॅकिंग करून ते जर स्टोरेज केलं तर ज्यावेळेस भाव आहे त्यावेळेस त्याची विक्री केली तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो नमस्कार मी भोजराज आमले जळगाव जिल्ह्यातून या ठिकाणी आम्ही शेतकरी सहल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमची शेतकरी सला आयोजित करण्यात आली होती आत्तापर्यंत आम्ही या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास चार पाच ठिकाणी आम्ही भेटी दिल्या आम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी असं मार्गदर्शन मिळतं आहे मन म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणची जे लो लोक आहेत जे मार्गदर्शन करणार आहेत त्यांना असे तळमळ दिसते आम्हाला की तुम्ही तुमच्या भागामध्ये असा उपक्रम राबवायला पाहिजे आणि जेणेकरून आम्ही जे साध्य केलं आहे ते देखील तुमच्या भागापर्यंत तुम्ही घेऊन जावं असं आम्हाला यांची तुळब दिसते आणि खरोखर आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने खरोखर तुमच्या नगर जिल्ह्यातील काही बऱ्याच ठिकाणी आम्ही जिथे गेलो ते आम्हाला आनंद वाटला आणि जी सहकार्याची भावना दिसली त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत आता तालुक्यात के एंट्री केली तेव्हा असं वाटत होतं की फक्त बागा जिरव्या दिसतात काय पण जेव्हा एका भागात आम्ही इथं पेरूच्या भागात उतरलो तेव्हा हा बाग कोणाचा हे काही माहीत नव्हतं पण जेव्हा आम्ही सरांकडे गेलो एक सर रिटायर आणि कृषी अधिकारी आहेत रिटायरमेंट घेऊन एवढं तालुक्याला सहकार्य करणं एरियाला सहकार्य करणं हा काही एक साधारण माणसाचं सा काम नसतं एक महत्त्वपूर्ण मनुष्य असतो तो कारण त्याच्या मनापासून तडमड आणि ही काही किरकोळ नसते जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी जेव्हा नाश्ता पाणी आमच्या यांनी म्हटलं मधुकर बोठेंनी की यांनी म्हटलं की चहा बिस्किट दिले अहो चहा बिस्किटच नाही त्यांनी असं समजलं की आपला परिवारच आलाय काय परिवार आला की काय असं वाटलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हे फुललेले बाग पाहिले तर आम्हाला लाज वाटते हो आम्ही शेती करतो ती एकच वेळ व एक, एक वरणी आम्ही तूर घेतो कपास घेतो मक्का घेतो आणि राब राब राबतो मात्र इथं फळबागा घेऊन जर फळबाग लावलं की वीस पंचवीस वर्ष तर असेलच तुमचं फळबाग पन्नास साठ पन्नास साठ वर्ष आयुष्य बघा किती सुखीने जीवन जगतात तसं आता आम्हाला असं वाटतं सरांसारख्या आम्हाला बी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं खूप खूप तुमचे आभारी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आमचा राहता तालुका खरं पहिला पेरू राहता तालुक्यातून सुरुवात झाली आणि बघता बघता अवघ्या महाराष्ट्रावर पेरूची लागवड झाली लखनौ एकोणपन्नासपासून आमच्या शेत या शेतकरी बांधवांना अतिशय सुंदर नियोजन करत आपली फळबाग या ठिकाणी सजवली आता मी जे वागेत आहे हा बाटलांचा बाग आहे इस्रायल पद्धती आल्या इस्रायल पद्धतीच्या नंतर बारा बाय सहा बारा बाय आठ अशा वेगवेगळ्या पद्धतीनुसार या ठिकाणी या तालुक्यामध्ये आता आंबा लागवडही चालू झाली आहे आपल्यावर आहेत जे बोटेसाहेब आहेत जे माजी कृषी अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी थोडीशी माहिती द्यावं नमस्कार शेतकरी बंधूंनो मी मधुकर बोट हे कृषी अधिकारी बोलतो आहे राहता तालुक्यातील फळबाग लागवडी संदर्भात पेरू असो डाळिंब असो आंबा असो अशी सदर पिकांची माहिती मी त्यांना आधी स सकल तंत्रज्ञान दिलं लागवड कशी करावी तिचे पाणी व्यवस्थापन कसं करावं वा। खत व्यवस्थापन कसं करावं काढणी पाचशात्तीने काय काय टेक्निक्स वापरल्या पाहिजे काय काय तंत्रज्ञान वापरलं पाहिजे या संदर्भात मी जळगाव जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकारी आणि पात्र उपविभाग कृषी अधिकारी यांना मी आज सखोल तंत्रज्ञान मार्गदर्शन केलं आणि भविष्यातही मी त्यांना मार्गदर्शन करता येईल कारण मला त्याच्यामध्ये आनंदच मिळेल